दामोदर बेटा, तू कुठे आहेस? आई, आई, मी इथे आई, काय झालं? इथे उभं राहून काय करतोयस? आकाशातले तारे मोजतोय मी. तारे आणि दिवसा? हो. धन्वंती, तुझ्या मुलाला ऐन तारुण्यात मातार चळ लागलाय. आई, आई मी तर गंमत करत होतो. अजूनही परकटपणा नाही गेला? थोडा तरी नीट विचार कर. आई, मी विचार करत होतो, माझ्या बुद्धीच्या बळावर मी माझ्या वंशाची हरवलेली कीर्ती पुन्हा मिळवू शकलो तर. ते कसं बेटा? मी कुठल्या तरी दुसऱ्या गावी जाऊन माझ्या बुद्धीने पैसा आणि प्रसिद्धी कमावू इच्छितो. पण दामोदर, तू राहशील कुठे आणि काय करशील? माझी चिंता करू नका. मी माझी काळजी घेईन आणि काही पैसेही पाठवत राहीन. पण बेटा, तुझा हा असा निर्णय घेणं? हे घ्या काही पैसे, यातून गाई म्हशी खरेदी करून दुधाचा व्यवसाय करा. तसंच दूध दह्याला खूप मागणी आहे बाजारात. आणि हो, चोरापासून सावध रहा. बेटा, तू आमची चिंता नको करूस, तू यशस्वी होऊनच परत ये. हो दामोदर. अरे गाढव दादा, दुसऱ्या गावी जायचं काय घेणार? तू माझ्याशी बोलतोयस? अरे देवा, आता गाढव सुद्धा बोलायला लागली. तू मला गाढव म्हणालास? गाढव कुठला? अरे गाढवाला गाढवच म्हणणार ना. मी गणपत आहे, काय पाहिजे तुला? माझ्या गाढवाला त्रास का देतोयस? गणपत महाराज, माझं नाव रामदीन आहे आणि मला दुसऱ्या गावी जायचंय, तुम्ही याल का? तू काय मला गाढव समजलास? नाही नाही, मला तर फक्त जाणून घ्यायचं होतं. तुला जाणून घ्यायचंय की जायचंय? जे काही असेल ते, दोन्हीसाठी वेगवेगळे पैसे पडतील. मला दुसऱ्या गावी जाण्याचे किती पैसे होतील सांगता? पूर्ण 5 मुद्रा लागतील. मला मान्य, पण पुढे तर याला चाराही तुलाच द्यावा लागेल. आणि माझ गाढव फक्त ऊस खातो. मी याला खूप लाडात वाढवलंय. एका वेळच खाऊ घालू शकेन, पण सारखं सारखं जरा अवघड आहे. तर मग गावी जायचं विसरून जा आणि आता चौकशीचे पैसे देऊन टाक. फक्त 2 मुद्रा. काय चौकशीचे पैसे? मी तुला आधीच सांगितलं होत की जाणून घ्यायचे आणि जायचे वेगवेगळे पैसे पडतील. तर मग जाणंच योग्य होईल. चल बाबा, दुसऱ्या गावी घेऊन चल. थांबा भाऊ, प्रथम माझ्या गाढवाची परवानगी तर घे. गाढव महाराज, काय मी तुमच्या शाही पाठीवर बसू शकतो का? अरे बाबा गणपत, हा थांबला का? आता समजलंय याच्या थांबण्यातलं रहस्य. त्याच असं आहे कि हा कधी कधी लग्नाच्या वरातीत नवरदेवाला पाठीवर घेऊन जातो, याला त्याची सवयच झाली आहे. सवय? आता एवढं असं त्याला खायला घातलंय, मग आणखी काय हवंय? ही खाण्याची नाही, नाचण्या गाण्याची गोष्ट आहे. याला पुढे चालवायचं असेल तर याच्या समोर नाच गाणं करावं लागेल बाबा. अच्छा, तर मग नाच आणि याला पुढे चालव. अरे रामदीन महाशय, गाढवावर बसलं कोण आहे? तू? याला भाड्याने कोणी घेतलंय? तू? गावी कोणाला जायचंय? तुला? तुला म्हणायचंय तरी काय? अ
अरे बाबा तू व्यापारी आहेस की हजाम, याचा अर्थ असा आहे की पुढे जायचं असेल तर तुलाच नाचगाणं करावं लागेल. नाशील गाढवाला घाबरवशील का? का आता काय झालं? तू माझ्या लाडक्या गाढवाला इतकं घाबरवलंस की तू पुढे जायला तयार झाला. अच्छा चल बसून जा. हे बघ बिरजू, मीच प्रथम जाणार. नाही 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 नाही, बिलकुल नाही, माग तर तुलाच जावं लागेल. होणारच नाही माझ्याकडून ते. अरे नाही नाही, होऊ शकत नाही म्हणतो. हे बघ, आकाशातले तारे जमिनीवर आले तरी नाही नाही इथून हलणार नाही. मी तर पुढे जाणार, ऐकणार नाही गोष्ट. हे बघ कालू, मी मागे जाणार नाही. चूक तुझी आहे, तू मला बघून तिथेच का नाही थांबलास? अरे बिरजूच्या, मीही मागे जाणार नाही. हा माझ्या आणि माझ्या गावाच्या इज्जतीचा प्रश्न आहे. हा भले मग मी मेलो तरी चालेल. अरे मार मग, मला तर बाजारात जायचंय. तुला मागे हटावंच लागेल. हे तर शक्यच नाहीये. का नाही बाबा, कसं शक्य नाही? अरे 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 अरे, माझा माझा ऐका. अरे बाबा नो, भांडतच बसाल की पुढेही जाल? अच्छा का नाही, तुलाच मागे हटावं लागेल. मी ऐकणार नाही. नाही पाहिलं, मी पूल पार करणार. मग 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 तुम्ही असं का नाही करत? दोघांनी एकाच वेळी पूल पार करा. हे कसं शक्य नाहीये? खूपच सोपं आहे. तुमच्यापैकी कुणीतरी एकाने आपले पाय पसरायचे आणि दुसऱ्याने त्याच्या खालून निघून जायचं, अशा तऱ्हेने दोघांचे काम होईल. वा काय पण युक्ती आहे. हे घ्या, मग मी माझे पाय पसरून उभा राहतो. मानलं बुवा, काय पण युक्ती सांगितली. हे तर म्हणजे भांडण संपलं. मग नाहीतर काय, पहिल्यांदा पंचायत न बसवता भांडण मिटलंय. अरे अरे बाबांनो, ज्या प्रकारे तुम्ही झाडावरून गावामध्ये जाता, त्याचप्रमाणे गावातून बाहेर जायला दुसऱ्या झाडाचा पूल का नाही बनवत तुम्ही? वा काय उपाय सांगितलं गुरु. मानलं, पण हे सुचलं कसं हो? माझ्या बुद्धीने. हे ज्ञानी माणसा, तुमचं नाव काय आहे? दामोदर शास्त्री. अरे बाबा, दुपार झाली. तुला भूक लागत नसेल, पण मला आणि माझ्या गाढवाला तर कडकडून भूक लागलीये. काय मणभर ऊस खाऊन झाल्यावरही पुन्हा खायचंय? काय बोललास तू?
पुन्हा बोल, तुला काय आम्ही हावरट वाटलो? नाही बाबा, मी तर असंच विचारलं. वा भाई वा, तुम्ही तर कमालच केलीत. हे बुद्धिवंता, माझ्या घरी येऊन माझ जीवन संपन्न करा. है हो, चला श्रीमान. स्वागत असो बुद्धिवंता, मी तुमच्या जेवणाची व्यवस्था करतो. है चला, बुद्धी चालवण्याचे दाम नाही तर नाही, पण एक वेळचं जेवण आणि मानसन्मान तर मिळतोय. हेही नसे थोडके. या श्रीमान, जेवायला या, जेवण तयार आहे. काळू भाऊ. अरे ओ काळू भाऊ. काय झालं बाबा? मी इथे पाहुण्यांबरोबर बसलो आहे. अरे काळू भाऊ, त्याच महाबुद्धिवंताची मदत हवी आहे. तू त्यांना बाहेर बोलावू शकतोस का? मी तर खूप लवकरच प्रसिद्ध होतोय. ही सगळी तुमचीच कृपा आहे. हे महाबुद्धी दामोदरजी, त्याचं असं आहे की हे दोघे कुठल्या तरी कारणावरून भांडत होते. मी विचार केला की तुम्ही या दोघांचं भांडण आपल्या बुद्धी चातुर्याने सोडवू शकता. पण काय झालंय काय, जरा मला सुद्धा कळू दे. अरे माझं ऐका महाबुद्धी दामोदरजी. हो हो. माझं नाव रामदीन आहे आणि माझ्या बाबतीत असं कपट केलं जात आहे. मी एक व्यापारी आहे हो. मी याचं गाडव गावी जाण्यासाठी भाड्याने घेतलेलं होत आणि मग अरे याला काय विचारता? मला विचारा, गाढव भाड्याने कोणी घेतलं याने, तर मग गाढव कुणाचं झालं याच? अहो हे तर काहीच नाही, याने जेवताना तर हद्दच केली हो. पाहिलत महाबुद्धी, माझी काय अवस्था केली याने. जर गाढवाची प्रत्येक गोष्ट माझी आहे तर मग सावली का नाही? तुझं बोलणं तर रास्त आहे. हे महाबुद्धी, हे काय बोलत आहात? सगळ्या गोष्टी तर मी याला दिल्या, आता काय मी गाढवाची सावली माझ्याकडे ठेवू शकत नाही? तर तू म्हणत होतास की फक्त सावली या व्यतिरिक्त काहीही नाही. हो काहीही नाही, केवळ सावली, फक्त सावली.
रामदीन भाऊ, तुझ्या गाढवाने माझ्या अंगणात घाण केली आहे, ती तर तुला साफ करावी लागेल. हे महाबुद्धी, आता जर सावली याची असेल तर गाढवाची घाणही हात साफ करेल ना. हे काय बोलतोस तू, याच्या घाणीशी माझा काय संबंध? हे काय बोलतोस तू, गाढव कोणी भाड्याने घेतलं? याच्या पाठीवर कोण बसलं? याला खायला कोणी घातलं? मी. त्याच खाण्यामुळे जर घाण झाली तर ती साफ कोण करणार? मी. नाही, मी नाही, तू. हा, मी का? गाढवावर तुझा हक्क आहे, मग या गाढवाची प्रत्येक गोष्ट तुझीच झाली ना. महाबुद्धी, मी योग्य बोलतोय ना? आधी मला गाढवाची घाण तर पाहू द्या. महाबुद्धीला तर गणपत भाऊ यांनी गाढव भाड्याने घेतले तर मग गाढव कोणाचं? याच. ऐकलत ना गावकऱ्यांनो, तर मग निकाल लागला. ही घे रामदीन, ही सोन्याची अंगठी. अरे, ही अंगठी तर माझी आहे. अच्छा, मी हिला 2 दिवस शोधत होतो. नाही नाही, ही अंगठी माझी आहे गाढवीच्या, तर तू खाल्ली होतीस अंगठी. हराम खोर, ही अंगठी. आता तू हे नाही म्हणू शकत, तूच सगळ्यांसमोर कबूल केलेला आहेस, आणि जर शब्द फिरवलास तर राजाकडून शिक्षा मिळेल, मग तर अंगठीच्या जागी मुंडक द्यावं लागेल. मुंडक द्यावं लागेल, त्याला शिक्षा झाली पाहिजे. गाढवी चालिका, आता मी तुमची चामडी चोळवतो. मेलो मेलो. मी तुमचा खूप आभारी आहे महाबुद्धी. महाबुद्धी दामोदर शास्त्रींचा. महाबुद्धी दामोदर शास्त्रींचा. महाबुद्धी दामोदर शास्त्रींचा. महाबुद्धी दामोदर शास्त्रींचा. हे महाबुद्धी, मी तुमची काय सेवा करू शकतो? कालू भाऊ बोला. मला कुठल्या तरी दुसऱ्या राज्यात जायचंय, असं समजा की माझ्या बुद्धीच्या बळावर राजघराण्याची आणि तिथल्या जनतेची सेवा करायची. जर असं असेल तर तुम्हाला गोलगप्पा राज्याकडे जावं लागेल. काय गोलगप्पा राज्य? ते कुठे आणि मला तिथे कुठं जायला हवं? दामोदरजी, दामोदरजी, दामोदरजी घरात आहेत का? पाहिलं महाबुद्धी, तुम्ही इथे येऊन थोडाच वेळ झाला आणि तुम्हाला लोक ओळखूही लागले आहेत. अरे पहा तरी कोण आहे. लगेच पाहतो.
अरे परमेश्वरा, हे मी काय पाहतोय, या गरीबाच्या घरी स्वतः गोलगप्पा राज्याचे महामंत्री आले आहेत. हे मंत्रीजी सांगा, मी तुमची काय सेवा करू शकतो? कालूराम, मी दामोदर शास्त्रींना भेटू इच्छितो. काय ते घरात आहेत? अवश्य महाराज, अवश्य. मी लगेच महाबुद्धी दामोदरजींना बोलावतो. बर बर. काय नशीब लाभलं आहे महाबुद्धी, आज जर तुम्ही आणखीही काही मागितलं असतं तर तेही मिळालं असतं. काय? स्वतः गोलगप्पा राज्य चालून इथे आलं आहे तुम्हाला भेटायला. म्हणजे काय? तुम्ही स्वतःच येऊन पहा महाराज. नमस्कार, मला दामोदर शास्त्री म्हणतात. आपला परिचय? मी गोलगप्पा राज्याचा महामंत्री विनय आहे. अच्छा. मी तुम्हाला गोलगप्पा राज्याच्या राजाला भेटण्यासाठी आमंत्रण घेऊन आलो आहे दामोदर शास्त्रीजी. मला खूप आनंद वाटेल, पण मी तिथे येऊन करणार काय? हे महाबुद्धी, मी माझ्या डोळ्यांनी आपली बुद्धी आणि न्याय चातुर्य पाहिले. जर तुमच्यासारखी बुद्धिमान व्यक्ती आमच्या राजदरबारात असेल तर गोलगप्पाचं नाव अजूनच उजळून निघेल. जसं तुम्हाला योग्य वाटेल तसं. राजघराण्याची सेवा करणं तर माझ्यासाठी गौरवपूर्ण गोष्ट आहे. तर मग चला निघूया. हो चलावं.